चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी चुलत भावास जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असल्याची माहिती ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी दिली आहे. संभाजी शिवानंद पवार वय 26 राहणार निंबरी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा युवकांनी अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी माननीय जिल्हाधीश KD शिरवाती मॅडमनी 50,000 इतक्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहे. यात हकीकत अशी की 29/7/2023 रोजी पीडित निर्भया ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुद्धा ती आपण तुझ्याशी लग्न करू व असे आश्वासन देऊन पळवून नेऊन त्याच्या ओळखीचा शैला दत्तू शिंदे राहणार गुरुकन्ननगर कोकरेमळा इसलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे नेऊन ही माझी चुलत बहीण असून तिचे वडील सतत दारू पिऊन हिला शिवीगाळ करतात. बालपणावरच लग्न लावणार आहेत त्यामुळे थोडे दिवस इथंच राहू द्या, मी परत येतो असे सांगून नंतर 12/8/2023 रोजी शैला शिंदे यांच्या घरी जाऊन ते घरी कोणी नसताना निर्भयाशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला व लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादी ही बेपत असताना सुद्धा पीडित निर्भयांच्या आईंना फिर्याद देत असताना परावृत्त केले, त्यांना दूर ठेवले, फसवले अशाची फिर्याद मंदू पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती. त्याच्या जामीन अर्जाच्या वेळी मी सदर घटनेची फिर्याद हे 48 दिवसाच्या विलंबाने दाखल असून पीडिताचा पोलिसांसमोर जबाब व CRPC 164 नुसारचा जबाब पाहिला असता अत्यंत भरपूर तफावत आहे, त्यामुळं सदर घटना ही जबरदस्तीने झाल्याचे दिसून येत नाही असा युक्तिवाद मी मांडला असता सदर युक्तिवाद घरात धरून माननीय जिल्हा न्यायाधीशांनी 50,000 इतक्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहे.